नमस्कार भक्त हो, श्री स्वामी समर्थ भक्त हो। नवनाथ पारायण भाग एक व्हिडिओ मध्ये आपण पाहिले की पारायण कसे करावे, पूर्वतयारी काय आणि पारायण काळात कसे वागावे, रोज किती अध्याय वाचावे या संबंधित माहिती पाहिली। आता आपण या भागात या दुसऱ्या भागामध्ये स्त्रियांनी पारायण का करावे, पारायण काळात कोणते नियम पाळावेत, पारायण काळात काय खावे आणि पोथीबाबत काही महत्त्वाचे नियम आहेत ही संपूर्ण माहिती मी सांगणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। भक्त हो, स्त्रियांनी पारायण करावे का? श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण स्त्रियांनी करावे का असा प्रश्न पुष्कळदा विचारला जातो। याचे कारण श्री गुरुचरित्र हा ग्रंथ स्त्रियांनी वाचू नये अशी स्पष्ट आज्ञा प्रसिद्ध दत्तावतार श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी महाराज यांनी आपल्या श्री शिक्षा या ग्रंथात दिली आहे। याचे कारण या ग्रंथात वेदाक्षरे आलेली आहेत असे ते सांगतात। परंतु श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात कुठेही वेदाक्षरे नसल्यामुळे हा ग्रंथ पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीही वाचण्यास काहीच हरकत नाही, त्या योगे त्यांचा निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। भक्त हो, पारायण काळात कोणते नियम पाळावेत? श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करताना पाठकाने काही महत्त्वाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, तरच त्याला पारायणाचे अनुभव येतील। हे नियम पुढील प्रमाणे आहेत। नियम क्रमांक एक, वाचन स्नानोत्तर अंगाला भस्मलेपन करूनच करावे। भस्म कपाळावर, दोन्ही दंडावर, हृदयावर व गुडघ्यांना लावावे व ते लावताना भस्मलेपनाचा मंत्र अथवा केवळ ओम नमः शिवाय एवढंच म्हणावे। क्रमांक दोन, वाचन मनात न करता स्वतःला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात करावे। या योगे ध्वनी कंपने निर्माण होऊन वातावरण शुद्ध होते। क्रमांक तीन, रोजचे वाचन संपेपर्यंत मध्ये काही बोलू नये। क्रमांक चार, वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हावे, तो कथाप्रसंग डोळ्यापुढे उभा राहणे आवश्यक आहे। क्रमांक पाच, सात दिवसातच वाचन संपवावे व या काळात देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवावा। वाचन क्रमांक सहा, या काळात खरं तर नेहमीच सात्विकच अन्न सेवन करावे। क्रमांक सात, तसेच कडक ब्रह्मचर्य कायिक वाचिक व मानसिक पाळावे। क्रमांक आठ, या काळात ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा जमेल तितका जप करावा। क्रमांक नऊ, पारायण काळात बाहेरचे काहीही खाऊन पिऊ नये, खरे तर साधकाने हा नियम नेहमीच पाळावा। क्रमांक दहा, या काळात भाषण शिव किंवा दत्त यांची स्तोत्रे म्हणावीत। क्रमांक अकरा, रोजचे वाचन संपल्यावर नाथांची मानसपूजा करावी। क्रमांक बारा, काहींच्या मते पारायण काळात नेहमीप्रमाणे पोथी भाषणात बांधून ठेवू नये, झालेल्या अध्यापर्यंतच उघडीच ठेवावे। क्रमांक तेरा, शक्यतो पूर्व वा पश्चिम दिशेस तोंड करून बसावे। क्रमांक चौदा, या सात दिवसात शक्यतो जमिनीवर चटई वा कांबळे टाकून डाव्याच कुशीवर झोपावे। क्रमांक पंधरा, पारायण संपल्यावर पोथीची पूजा करावी व सांगतेच्या दिवशी भोजनात भाजणीच्या पिठाचे वडे करावेत। तसे नियम सांगायचे तर पुष्कळ आहेत, परंतु त्यातील अगदी महत्त्वाचे तेवढे येथे मी सांगत आहे। साधकांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, ती अशी की प्रत्येक पारायण केल्यावर काही दिव्य अनुभव येतीलच असे नाही। अनुभव येणे न येणे हे तुमचे मन व शरीर किती प्रमाणात शुद्ध झाले आहे व तुम्ही किती भक्तिभावाने व तळमळीने पारायण केले यावर अवलंबून आहे। सुरुवातीची काही किंवा बरीच पारायणे मन व शरीर शुद्ध होण्यातच खर्ची पडतात, तर कित्येकदा तुमची वास्तू शुद्ध नसेल तर ती शुद्ध होण्यासाठी खर्ची पडतात। साधकांनी या गोष्टी नीट लक्षात ठेवून अनुभव घेण्याची घाई करू नये। पारायण करावेसे वाटणे हा देखील एक अनुभवच आहे, कारण तशी बुद्धी देखील त्या देवताच्या इच्छेशिवाय व कृपेशिवाय निर्माण होतच नाही। भक्त हो, कित्येक श्रीमंत लोक घरात ब्राह्मणाकडून पारायण करून घेतात,
काहींच्या घरात ब्राह्मणांकडून वर्षभर सप्तशतीचे पाठ सुरू असतात, अर्थात त्याचाही त्यांना फायदा होतो. फक्त अशा पाठांच्या वेळी तो श्रवण करण्याचे पथ्य त्यांनी अवश्य पाळावे, नाहीतर इकडे ब्राह्मण पाठ करतो आहे आणि शेठजी टी व्हीवरील फिल्मी गीतांची मजा लुटतायत असे होऊ नये. भक्त हो, पारायण काळात काय खावे? पारायण काळात अर्थातच शुद्ध व सात्विक अन्न खावे हे वेळेस सांगायलाच नकोत. या काळात कांदा लसूण पूर्ण वर्ज्य आहे, तसेच अधिक से अधिक फल या न्यायाने या काळात सोवळ्यात केलेला स्वयंपाक सर्वात उत्तम, तसेच बाहेरचे सर्व पदार्थ वर्ज्य, बाहेर पाणी देखील न घेणे उत्तम. हे नियम खऱ्या साधकाने खरे तर कायमच पाळावेत, तथापि ते न जमले तर निदान पारायण काळात तरी अवश्य पाळावेत. खरे तर शरीराला एका विशिष्ट पद्धतीने राहण्याचे वळण लावावे, यासाठी देखील अधूनमधून पारायण करायची असतात. तर भक्त हो, आता महत्त्वाचे पोथीबाबत काही नियम आहेत. आता श्री नवनाथ भक्तीसार या पोथीचे पारायण करू इच्छिणाऱ्या पाठकांना या पोथीच्या संदर्भात काही सूचना अवश्य आहेत, त्या मी तुम्हाला सांगते. एक, ही पोथी खूप अत्यंत पवित्र वस्तू समजून ती शक्यतो रेशमी कापडात बांधून पवित्र जागी ठेवावी. दोन, पोथीचे पारायण करताना पाने उलटण्यासाठी बोटाला थुंकी लावून पाने कधीही उलटू नये. हा नियम अन्य ग्रंथांची पाने उलटतानाही खरे तर अवश्य पाळावा. रोजचे पारायण संपल्यावर पोथीवर फूल वाहण्यास विसरू नये. तत्पूर्वी पोथी कपाळी लावून तिला नम्र भावाने वंदन करावे. क्रमांक 4, आरती झाल्यावर पोथीवरूनही निरांजन ओवाळावे व उदबत्ती दाखवावी. क्रमांक 5, पोथीच्या रूपात नाथांचेच वास्तव्य घरात आहे असे समजून तिची काळजीपूर्वक जपणूक करावी. भक्त हो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भक्त हो, नवनाथ पारायण ग्रंथाचे दिव्य अनुभव कधी येतील आणि अनुभव काय येतात याविषयी माहिती मी नवनाथ पारायण भाग 3 या व्हिडिओमध्ये सांगितले आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.